सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अक्वाची पाणी बॉटल. अखिल भारतीय किसान सभा आणि सकल आदिवासी बांधवांच्या वतीने चांदवड या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन आणि धरणे आंदोलन बुधवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी आंदोलकांनी एकत्र येऊन केलं आहे. या ठिकाणी मुंबई आग्रा रोड चौफुलीवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन समाप्त करून रात्रभर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीवरती वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारामध्ये धरणे आंदोलन सुरू केलं. रात्रभर या आंदोलकांचा बिर्हाड मोर्चा इथेच मुक्कामी होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रात्री हे सर्व आंदोलनकर्ते पुरुष आणि महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आंदोलन करत मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्ट रोजी त्यांनी आपला मोर्चा सकाळी 11 वाजता मुंबई आग्रा रोडवरती नेला आणि या ठिकाणी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी नायब तहसीलदार, BDO आणि वनक्षेत्र अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली आणि प्रश्नांची जाण अधिकाऱ्यांना करून देण्यात आली. यावेळी माजी आमदार जीवा पांडुगावित यांनी आंदोलनाला भेट दिली आणि मार्गदर्शन केले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व हे चांदवड तालुका अध्यक्ष हनुमंता गुंजाळ, देवळा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बागुल त्र्यंबक ठाकरे, गणपत गुंजाळ, दौलत वटाने तसेच शिवाजी सोनोणे, कारभारी माळी, योगेश राऊत, केदारनाथ गांगुर्डे, राहुल गांगुर्डे, सारिका गुंजाळ, तुकाराम गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, दत्तू भोये आदींसह हजारो किसान सभेचे कार्यकर्ते आणि महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1 ऑगस्ट पासून जो नाशिकला उपोषणाचा कार्यक्रम आहे तो कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की 20 तारखेपर्यंत याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. कलेक्टर साहेबांनी पण आश्वासन दिलं की 20 तारखेच्या आत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि एक बैठक लावून याच्यामध्ये नक्कीच आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पण 20 तारखेपर्यंत कुठलीही हालचाल झाली नाही आणि म्हणून कालपासून 21 तारखेपासून हे आंदोलन सबंध आदिवासी पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, त्याचबरोबर पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि चांदवड ह्या ठिकाणी हे सुरू आहे. आणि ह्या आपल्या आंदोलनामध्ये मागणी जी आहे आमची, ती जी पेसा भरती झाली त्या पेसा भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसताना आदिवासी उमेदवारांना तिथून हाकलून दिलं, त्यांच्या ज्या ऑर्डर दिल्या होत्या त्या परत घेतल्या आणि पेसा भरतीवरती बंदी आहे अशा प्रकारचं सांगून ती पेसा भरती आतापर्यंत थांबवलेली आहे. आणि म्हणून ती पेसा भरती तर चालू करावीत पण त्याचबरोबर पेसा क्षेत्रामध्ये जो राहणारा आदिवासी आहे त्या आदिवासीला पेसा कायद्याप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांना लागू झाल्या पाहिजेत. ज्या सवलती बाबासाहेबांनी अनुसूची 5 आणि अनुसूची 6 मध्ये आदिवासींसाठी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या तरतुदीची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे, शिकलेल्या मुलाला नोकरी पाहिजे, आमच्या हाताला काम पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी हे आमची पेशा क्षेत्रातील आदिवासींच्या बाबतीमध्ये आहे. आणि ह्या मागणीसाठी आम्ही कालपासून आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत. उद्याला मुख्यमंत्री साहेब पण येतात इकडे, उपमुख्यमंत्री साहेब पण येतात आणि त्यांच्या ह्या भेटीच्या वेळी आम्ही उद्याला आदिवासी भवनला उपोषणाला बसणार आहोत. मी स्वतः बसणार आहे, त्याचं नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर पेठ तालुक्यातील आपले भास्कर गावित शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुका प्रमुख, त्याचबरोबर चिंतामण गावित नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष असे आम्ही तिघे पण त्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहोत. आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्याचं आवाहन आम्ही ह्या जनतेला करतोय की आम्ही उपोषण करतोय आपल्या प्रश्नासाठी, तुमच्याच प्रश्नासाठी.
ते प्रश्न सुटावेत अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आम्ही उपोषणाला बसतोय। ते उपोषण आणि आपले प्रश्न हे यशस्वी व्हावेत याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये उतरावं अशा प्रकारचं आवाहन जनतेला मी करतोय आणि मी इथं थांबतोय। संजय जाधव, सी 24 तास, सांगड, नाशिक।